ग्रामसभा ही गावची संसद म्हणून ओळखली जाते, पण ग्रामसभेबाबत गावातील लोक आजही जागरूक नाहीत असं चित्र आहे। ताडाळीत गेले अनेक वर्ष ग्रामसभेबाबत लोक जागरूक नव्हते। पहिल्यांदा ऐतिहासिक ग्रामसभा गावात रंगली आणि या ग्रामसभेला ऐतिहासिक बनवण्यासाठी प्रीती आवडे, सुदर्शना बुच्चे, सपना पेटकर यांनी घरोघरी फिरून महिलांनी ग्रामसभा देण्यासाठी जागृती केली। गावातील दारूबंदीसाठी सर्व आग्रही महिला तसेच गुरुदेव सेवा मंडळ व सामाजिक कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभले असे यावेळी गावकरी म्हणाले। माझे नाव सुदर्शना कमलेश बुच्चे, रानळ ताडाळी, जिल्हा चंद्रपूर, तहसील चंद्रपूर। मोजा ताडाळी येथील MIDC मधील कंपन्यांमध्ये गावातील लोकांना रोजगार मिळण्याबाबत मोजा ताडाळी MIDC मध्ये ताडाळी गावातील स्त्री व पुरुष यांना आताच्या स्थायी कंपन्या, नवीन बांधकाम करिता असलेल्या कंपन्या, भविष्यात निर्माण होणाऱ्या कंपन्यांमध्ये प्रथम प्राधान्य द्यावे। गावातील लोकांसाठी बेरोजगार जे लोक आहेत त्यांना प्रथम याच्यामध्ये प्राधान्य दिलं पाहिजे कंपन्यांमध्ये। ताडाळी गावातील प्राथमिक शाळा ही रेल्वे लाईन आल्यामुळे तोडण्यात येत आहे, तरी आम्ही ग्रामपंचायतीला वारंवार पत्रव्यवहार करून सोसुद्धा आम्हाला आमच्या प्राथमिक शाळेला व्यवस्थित अशी म्हणजे योग्य अशी जागा ग्रामपंचायत उपलब्ध करून देत नाही आहे। तरी यावर सुद्धा ग्रामपंचायतच्या कर्मचारी आणि सरपंचावर कारवाई झाली पाहिजे, एवढीच आमची मागणी आहे। तर ही मागणी आमची पूर्ण करण्यात यावी। माझं नाव प्रीती नानाजी आवळे, ताडाळी, तहसील जिल्हा चंद्रपूर, मी येथील रहिवासी आहे। आज आमच्या गावामध्ये पाण्याची टंचाई गेल्या 3-4 वर्षापासून सतत चाललेली आहे, आणि त्या कामाचं निराकरण म्हणून एक पाण्याची टाकी योजलेली होती, आणि त्या पाण्याच्या टाकीचं काम चालू झालेलं होतं, गड्डा खोदीकरण झालं, नंतर त्या कोणी म्हणजे एका व्यक्तीनी त्या टाकीचं काम म्हणजे तो खड्डा बुजवला आणि ते काम पूर्णपणे थांबवलं। पण सर्व ग्रामपंचायतचा ठराव पास असून 1-2-3-4-5 वेळा जर ठराव पास झाला, सगळ्या सदस्यांची, सचिवाची, सरपंचांची, सगळ्या मेंबरांची म्हणजे सगळ्या करून ठराव पास होतो आणि ते काम बंद पडते, याला जिम्मेदार कोण राहील। पण याच्यावर कोणीही कारवाई केलेली नाही। जो कोणी व्यक्ती आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, आणि पाण्याची टाकी त्या जागेवरच झाली पाहिजे आणि तिथेच पाहिजे। ग्रामपंचायत नावाने हा सातबार आहे, त्या जागेचा टाकी बुजवणाऱ्या व्यक्तीवर पोलीस कारवाई झाली पाहिजे असा ठराव झाला पाहिजे आणि याच्यावर कारवाई झाली पाहिजे। मी गौतम कोलूजी कासवटे, ताडाळी येथील रहिवासी असून ताडाळीमध्ये इथे खुल्याम अवैध धंदे चालू आहेत, दारू विक्रीती चालू आहे, तरी पण गावातील नागरिक, ग्रामपंचायत सदस्य कोणीच त्याला हस्तक्षेप करत नाही आहे। दारू विक्रीती, सट्टा वगैरे अवैध धंदे चालू आहेत। गेल्या एका दिवसापासून जास्ती प्रमाण वाढलेलं आहे, खुल्याम ते दारूधंदे अवैध चालू आहेत आणि याच्यावर कोणताच प्रशासनाचा दबाव नाही। ह्या दारू विक्रेत्यावर यांनी कारवाई करावी अशी आमची नागरिकांची आग्रहाची। मी आकाश शिवंडे, राहणार ताडाळी, जिल्हा चंद्रपूर, तहसील चंद्रपूर। आज ग्रामसभा असताना आपल्या गावात ऐतिहासिक सभा झाली, जे की आज आपल्या गावामध्ये कधीही 100 लोक पूर्ण झाले नाही, पण आज आपल्या गावात 100 लोक पूर्ण असताना पण बाबू व सरपंच मॅडम यांनी आपल्या प्रश्नाचं कोणताही मार्ग आणि त्याच्यावर कोणतं योग्य उत्तर न देता ग्रामसभा हे आपली ग्रामसभेला कोणचं प्रश्नाचं उत्तर नाही देता टाळाटाळ करून यांनी सभेतून निघून गेले। तर आमची अशी मागणी आहे ग्रामवासियांची की गावातील सरपंच आणि बाबू जे ग्रामसेवक आहेत त्यांच्यावर योग्य कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे ग्रामवासियांची।